आज सतरा ऑक्टोबर मी अरुण खुडके शिवचिंतन भाग क्रमांक एक हजार आठशे बारा शिवकाळात महाराष्ट्र हा रणक्षेत्र बनला होता अशावेळी कित्येकदा उभी पिके शत्रू उद्ध्वस्त करी अशावेळी अन्य धरण्यासाठी टंचाई निर्माण होई ती दूर करण्यासाठी शिवरायांनी कर्नाटकमधून तांदूळ आणला होता महाराजांची भात पीक मीठ वगैरे मालाची भरलेली गलबते बंदराकडे येत असल्याचे अनेक उल्लेख पोर्तुगीज आणि इंग्रजांच्या पत्रामध्ये आढळतात था। महाराजांनी इंग्रजांच्याकडे देखील आणि पोर्तुगीजांच्याकडे देखील धान्याची मागणी केलेली आढळते यावरून महाराज धान्यासाठी पोर्तुगाजावर अवलंबून होते असा अर्थ होत नाही कारण पोर्तुगीजच एका पत्रामध्ये म्हणतात की आमच्या मुलकातच धान्य पुरेशा प्रमाणात पिकत नाही अशी तक्रार केली आढळते म्हणजे शिवरायाने केलेल्या मागणीकडे पोर्तुगीज म्हणतात त्याप्रमाणे वेगळे राजकारण असे पण मागणीवरून महाराज याबाबतीत किती दक्ष होते हे ध्यानात येते सन इसवी सन सोळाशे सत्याहत्तरमध्ये पोर्तुगीज पत्रात उल्लेख सापडतो तो असा शिवरायने भारताची जी चालू मागणी केली आहे ती आमची परीक्षा पाहण्यासाठीच केली की काय हे कळत नाही कारण त्याने सोळून सुबांचे मानुएल गामा यांच्याकडे शंभर कुळे भात मागितल्याची नोंद सापडते बहुत काय बोलणे राम कृष्ण हरी